ती 700 नंबरची स्कूटर झाली 30 वर्षांची. तासगावकरांसाठी आजही ती आहे लक्षवेधी. अकरावी बारावी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, जेईई, सीईटी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, त्यामुळं त्याचं कशावर प्रेम जडेल हे सांगता येत नाही. मुक्या प्राण्यावर, पक्ष्यावर, वृक्षावर प्रेम करणारी अनेक मंडळी आपण समाजामध्ये दररोज पाहतो. कुणाची कशावर मर्जी प्रेम असेल सांगता येत नाही, पण एखाद्याचं आपल्या वाहनावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम असेल तर? होय, अगदी असंच चित्र तासगावात पाहायला मिळते. इथं एक बजाज स्कूटर मालक स्वतःपेक्षा जास्त प्रेम त्या स्कूटरवर करतात आणि त्यांच्या याच 700 नंबरच्या स्कूटरला आज 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. तासगाव मधील दैनिक तरुण भारतचे पत्रकार सुनील गायकवाड यांची ही MH 10D 700 नंबरची बजाज स्कूटर आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी 17 मार्च 1993 रोजी सांगली इथल्या ऍटो इंडिया शोरूम मधून ही स्कूटर 19,500 रुपयांना खरेदी केली होती. ती स्कूटर घेतानाच 700 नंबर घ्यायचा हे त्यांनी ठरवलं देखील होतं आणि मग तसं झालंही. या स्कूटरला त्यांनी पहिल्यापासूनच स्वतःपेक्षा जास्त जपलं आहे. आजही त्यांचं सातत्य पाहायला मिळते. या स्कूटरला प्रत्येक 5 वर्षांनी नवीन कलर कामासह इतर कामं केली जात आहेत. ही स्कूटर रीतसर RTO ऑफिसकडून पासिंग करून त्यांचा सर्व कर 2025 पर्यंत भरण्यात देखील आलेला आहे. या स्कूटरवरून सुनील गायकवाड यांनी महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांसह गोव्यापर्यंत सवारी देखील केली आहे. तर याच स्कूटरवरून त्यांनी तासगाव सांगली हे अंतर 20 मिनिटात पार केलंय. स्कूटरवरून नेत्यांची सवारी. या स्कूटरवरून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री स्वर्गीय RR पाटील यांच्यासह खासदार संजय पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्यासह अनेक हौशी अधिकाऱ्यांनी या स्कूटरवर सवारी केली आहे. तर आजही अनेक जण या स्कूटरजवळ थांबून खूपच सुंदर अशी गाडी ठेवायला नादच लागतो अशी प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. या स्कूटर बाबत वज्रधारीनं त्यांना विचारलं असता ते म्हणाले, या स्कूटरला मी स्वतःपेक्षा जास्त जपलंय. मी स्वतःवर करत नाही इतकं प्रेम या स्कूटरवर करतो. या स्कूटरच्या 100 रुपयाच्या एका पार्टसाठी मी एकदा कोल्हापूर इथं धाव घेतलीय. या स्कूटरला गणपती मंदिर इथं दर्शनासाठी आलेल्या पुणे इथल्या एका व्यापाऱ्यांनी 1 लाख रुपयांना मागणी केली होती, मात्र आपण ती दिली नाही, असं मत स्कूटर मालक पत्रकार सुनील गायकवाड यांनी व्यक्त केलं. संकेत पाटील, तासगाव.